लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लासलगाव बाजार समितीच्या विनसूर उपबाजार आवारात कांद्याला लिलावामध्ये गुरुवारी सकाळी पहिल्या सत्रात कमी दर पुकारल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सुमारे तासभर आंदोलन केलं। विनसूर उपबाजारात गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला। यावेळी कांद्याचे लिलाव सुरू झाले, मात्र कांद्याला लिलावात अवघे 200 ते 500 रुपये इतका कमी भाव मिळाला, त्यामुळे संतप्त शेतकरी यांनी तात्काळ लिलाव बंद पाडले। त्यानंतर बाजार समिती कार्यालयाला शेतकऱ्यांनी घेराव घातला। बुधवारी गुरुवारच्या तुलनेत 300 ते 400 रुपयांची घसरण झाल्याचं लक्षात येताच संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रशासनाला वेठीस धरलं। यावेळी बाजार समितीचे संचालक संदीप दरेकर, छबू जाधव, राजेंद्र बोरगुडे यांच्यासह लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी मध्यस्थी करत कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांजवळ केली। लिलाव झालेल्या वाहनांचे फेर लिलावात कांद्याचे बाजार भाव न सुधारल्यास आपले आंदोलन सुरू ठेवा, मात्र फेर लिलाव एकदा होऊ द्या या तोडग्यावर फेर लिलावामध्ये 100 रुपयांनी वाढून बाजार भाव मिळाला। मात्र संचालक मंडळ गेल्यानंतर कांद्याच्या बाजार भावाची परिस्थिती जैसे ते झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मिळणाऱ्या बाजार भावातून उत्पादन खर्च तर सोडा, वाहतूक आणि मजुरी देखील निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली। कांद्याला तेलंगणा राज्यातील हैदराबाद बाजार समितीत 1700 ते 2000 भाव मिळणार असल्यानं हे दर महाराष्ट्र राज्यात पण जाहीर झाले पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली। कांद्याला 3000 रुपये हमी भाव द्या अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। अजर कादरी, नाशिक न्यूज, लासलगाव।